कॉल करके जाओ डायरेक्ट लाइव जाता हूँ, अभी इसके चांसेस कम होते हैं, इसलिए अभी जल्दी तुम्हारा जर राज ठाकरे विषारी कोरोना आहे तसा महाराष्ट्रात राज ठाकरे एक जनतेला कोरोना लागलेला आहे आणि हा विषारी कोरोना आहे. या व्हायरलला गृहमंत्री यांनी त्वरित थांबून राज ठाकरेला वॅक्सिन द्यावी अशीही आमची मागणी आहे. राज ठाकरेंची 1 तारखेला सभा होत आहे, तुम्ही का विरोध करताय? राज ठाकरे यांनी मुंबई येथे गुढीपाडव्याच्या दिवशी जो हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ होईल जे भाषण केलं आणि त्यांना सांगितलं का भाई सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे भोंगे उतरावेच लागतील, यानंतर जर भोंगे उतरले नाही तर आमचे मनसेचे कार्यकर्ते मस्जिद समोर जाऊन हनुमान चालीसा पठण करतील आणि मस्जिद समोर दुप्पट भोंगे लावतील. याचा अर्थ असा होतो का बा तुम्ही जाणून बुजून हेतुस्पृष्कर हिंदू आणि मुस्लिम समाजात दंगे घडण्याचा कट करत आहे. या भाषणानंतर महाराष्ट्रात व देशात प्रमुख शहरात दंगली उसळल्या. अमरावतीमध्ये अचलपूर, गुजरातमध्ये वेलवर अशी अनेक भागामध्ये अशा दंगली झालेल्या आहे. तसेच दिल्लीमध्ये जे एका एरियामध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी दंगल झाली, त्यामध्ये एक पोलीस उपनिरीक्षकचं निधन झालं. दंगल होऊ शकते औरंगाबाद? हा, औरंगाबादमध्ये राज ठाकरेची जर सभा झाली तर त्यांचं ते जातीवादी भाषण आणि जे उद्रेक आहे यामुळे शहरामध्ये हिंदू आणि मुस्लिममध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. मुस्लिम समाजाचा रमजानचा पवित्र महिना चालू आहे आणि या रमजानच्या महिन्यामध्ये जाणून बुजून राज ठाकरे यांनी हे सभेचं नियोजन केलेलं आहे अशी आमची मागणी आहे. करायला आता आम्ही एक निवेदन पोलीस आयुक्तांना दिलं आहे निखिल गुप्ता साहेबला, त्या निवेदनामध्ये आम्ही एक असं सांगितलं कर्नाटक येथील हिजाब प्रकरणातील मुस्कान खान यांची सभेचं आयोजन प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये केलं होतं. यानंतर माननीय पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, तुमचा राज ठाकरेंच्या भाषणाला पूर्ण विरोध आहे, होऊ देणार नाही तुम्ही? नाही, आम्हाला काय करतं ते आम्ही वेळेवर करू, परंतु मला काय सांगायचं, जे हिजाब प्रकरणाचं जे मुस्कान खान आहे तिचा सत्कार प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये ठेवला होता. त्यानंतर निखिल गुप्ता यांनी त्या तरुणीला नोटीस देऊन हा सत्कार रद्द केला, तसाच राज ठाकरेची सभा ची नोटीस देऊन रद्द करण्यात यावी अशी आमची मागणी आहे.